सर्वांच्या आवडत्या गणरायाचे पुण्यनगरीत भक्तांनी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात वाजत गाजत स्वागत केले. वाढती महागाई, मंदीचा कडाका, अस्थिर राजकीय वातावरण आणि दहशतवादाचे सावट या सर्व पार्श्वभूमीवर विघ्नहर्त्या गणरायाचे सर्वत्र आनंददायी आगमन झाले. हे आगमन थाटात आणि दिमाखात व्हावे यासाठी सर्वजण प्रयत्नशील होते. घरगुती गणपती मानाच्या 5 गणपतींची आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतींची मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. त्याशिवाय गणरायाचे विधीपूर्वक स्वागत करण्यासाठी लागणारे पूजेचे साहित्यसह विघ्नहर्त्याचे आनंददायी वातावरणात स्वागत करण्यात आले. मानाच्या गणपतींची मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले होते. बहुतांशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही मिरवणूक शानदार आणि दिमागदार व्हावी यासाठी ढोलताशांची पथके, बँड, नगारा वादन आणि पारंपरिक वाद्यांची पथके तैनात केली होती. मानाच्या गणपतींसह बहुतांश प्रमुख सार्वजनिक मंडळांच्या श्रींच्या मिरवणुकीला सकाळीच सुरुवात झाली. तसेच श्रींचे स्वागत सजवलेल्या रथातून अथवा पालखीतून करण्यात आले. फुलांची आकर्षक सजावट केलेल्या रथावर आरूढ झालेली श्रींची मूर्ती, पुढे जल्लोषात वादन करणारे ढोल ताशा पथके, मिरवणुकीचा आनंद घेणारे कार्यकर्ते 1, 2, 3, 4 गणपतीचा जय जयकार असा नारा देत होते. गणेशोत्सवात कार्यकर्त्यांना पहिल्या दिवसाचा उत्साह प्रसन्न असतो. गणरायाचे आगमन वाजत गाजत झाले पाहिजे असा कार्यकर्त्यांचा आग्रह असतो. त्यामुळे प्रतिष्ठापनेच्या वेळीही मिरवणूक काढली जाते. प्रतिष्ठापनेच्या दिवशी मिरवणूक काढण्याची परंपरा अनेक वर्षांपासून आहे. यासाठीच यातील लवाजमा प्रचंड प्रमाणात वाढलेला दिसतो आणि म्हणूनच मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या सोयीनुसार सकाळी किंवा संध्याकाळी मिरवणूक काढली जाते. ढोलपथकाकडे अनेक सदस्य असल्याने सकाळी आणि संध्याकाळी एकेका मंडळांच्या मिरवणुकीत हे सदस्य सहभागी होतात.